नमस्कार मैत्रिणींनो कुकविथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण साखरेचे पांढरे शुभ्र जाळीदार अनारसे कसे बनवायचे आहेत ते बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेली बेलसुद्धा दाबायला विसरू नका म्हणजेच नवीन जो व्हिडिओ टाकल्या जाईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नक्की पोहोचेल चला तर मग बघूया आज आपण साखरेचे पांढरे शुभ्र जाळीदार अनारसे कसे बनवायचे आहेत हे अनारसे जे आहेत हे जास्तीत जास्त दिवाळीला बनवतात आणि गुळाचे पण अनारसे बनवले जातात आणि साखरेचे पण अनारसे बनवले जातात आज आपण साखरेचे अनारसे बनवायचे आहेत याआधी मी गुळाचे अनारसे पण टाकलेले आहेत आणि साखरेचे पण अनारसे टाकलेले आहेत त्याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आज आपण साखरेचे अनारसे बनवायचे आहे खसखस न लावता पांढरे शुभ्र अनारसे कसे बनवायचे आहेत ते बघणार आहोत आता त्यासाठी आपण जाड तांदूळ घेतलेले आहेत एक कप आता पहिल्या दिवशी आपल्याला तांदूळ जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी टाकून झाकण ठेवून एक दिवस ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काढायची आहेत आणि पुन्हा स्वच्छ धुऊन पाणी टाकून ठेवायची आहेत आपल्याला जाड तांदूळ घ्यायचे आहेत अनारसे बनवण्याकरिता जाड तांदळाचे अनारसे जे आहेत ते छान होतात आणि छान जाळी येते म्हणून आपल्याला जाड तांदूळ घ्यायचे आहेत आपण एका वाटीच्या प्रमाणासह अनारसे बनवायचे आहेत आता आपण तिसऱ्या दिवशी काढलेले आहेत दोन दिवस पाण्यामध्ये ठेवले आणि तिसऱ्या दिवशी बाहेर काढून घेतलेले आहेत आणि आता स्वच्छ धुतलेले आहेत एका चाळणीमध्ये काढून आता आपल्याला पाणी निथळायला ठेवायचं आहे आता एका सुती कापडावर आपण वाळायला ठेवायचे आहेत घरातच पंख्याखाली आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वाळवायची आहेत पंखा सुरू करून जास्त वाळवायचे नाही आहेत आपल्या हाताला त्याचं कोरडा तांदूळ कोरडे झालेले जे आहेत ते आपल्या हाताला पाणी लागायला नको एवढे कोरडे व्हायला पाहिजे आहेत आपल्याला तांदूळ आणि बारीक करायची आहेत मिक्सरमधून आपण आता साखर आधी बारीक करून घ्यायची आहे आणि एकच वाटी साखर घ्यायची आहे थोडी शीक कमी घ्यायची आहे एक वाटी तांदळाला एकच वाटी साखर घ्यायची आहे शीक कमी घ्यायची आहे वरची थोडी आता आपण साखर आणि तांदूळ दोन्हीही बारीक करून घेतलेले आहेत आपल्याला तांदूळ जे आहेत ते ओलसरच बारीक करायचे आहेत म्हणजे आपल्याला गोळा बनवताना दुधाची किंवा पाण्याची गरज पडणार नाही आणि आपले अनारसे कधीच बिघडणार नाही या पद्धतीने जर तुम्ही अनारसे बनवले तर तुमचे अनारसे कधीच बिघडणार नाही बस आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तांदूळ जे आहेत ते खूप वाळवायचे नाही आहेत फक्त पंधरा ते वीस मिनटं पंख्याखाली आपल्या हाताला तांदूळ जे आहे ते पाणी लगायला नको तांदळाचं एवढीच आपल्याला वाळवून घ्यायची आहेत आता आपण हे जे गोळा बनवलेला आहे हा आपल्याला दोन दिवस पुन्हा दोन दिवस ठेवायचा आहे आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला अनारसे बनवण्याकरिता हा गोळा काढायचा आहे बाहेर गोळा बनवल्यानंतर पुन्हा दोन दिवस झाकून ठेवायचा आहे डब्यामध्ये आपण जेव्हा गोळा बनवला तेव्हा आपण पाणी किंवा दूध काहीही टाकलेलं नव्हतं आता आपोआपच साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि आपला गोळा जो आहे तो या पद्धतीचा झालेला आहे आता याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि मळल्यानंतर आपल्याला पुन्हा पंधरा मिनटं याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकत्र मिक्स होईल आणि अनारसे चांगले होतील हे बघा आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला याची अनारसे बनवायची आहेत आता आपण एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि आपला गोळा छान व्यवस्थित प्लेन तयार झालेला आहे का ते बघायचं आहे तूप आपण तापायला ठेवलेलं आहे हे बघा आता आपला गोळा जो आहे तो छान तयार झालेला आहे आपल्याला आता थोडं तूप लावायचं आहे आणि गोळा व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे प्लेन गोळा तयार करायचा आहे आता बघा आपल्याला हा गोळा जो आहे तो एवढा आपल्याला टाईट गोळा पाहिजे आहे लूज गोळा नको आहे नाहीतर आपले अनारसेस जे आहेत ते आपण हातात घेतल्यानंतर लोंबतात म्हणून आपल्याला आधीच गोळा बनवायच्या आधीच व्यवस्थित काळजीपूर्वक गोळा बनवायचा आहे आता आपण एका प्लास्टिकवर व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे हाताने बोटाणे लाटून घ्यायचं आहे बोटाणे छान व्यवस्थित लाटायचं आहे आपल्याला खसखस लावायची नाही आहे आज आपण खसखस न लावता अनारसे बनवायचे आहेत याआधी मी खसखसच्या अनारसाचा व्हिडिओ टाकला आहे तो तुम्ही बघू शकता हे बघा आता आपल्याला आपण अपन... आपल्या हातात अनारसा घेतल्यानंतर तो लोंबलेला नाही आहे आणि व्यवस्थित अनारसा तयार झालेला आहे म्हणून आपल्याला केव्हाही अनारसाचं पीठ तयार करताना या पद्धतीने जर आपण पीठ तयार केलं अनारसाचा गुळा जर तयार केला तर अनार आपले अनारसे कधीच बिघडत नाही म्हणून आपल्याला अनारसे बनवताना एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तांदूळ जे आहे ते खूप कोरडे व्हायला नको आहेत आपल्याला फक्त वीस मिनटं तांदूळ पंख्या खाली वाळवायची आहेत कॉटनच्या कापडावर आणि हाताला पाणी लागणार नाही एवढेच वाळवायची आहेत हे बघा आता आपल्या अनारसाला किती छान जाळी आलेली आहे आणि व्यवस्थित अनारसा तयार झालेला आहे अनारसा तळताना आपल्याला गॅस खूपच कमी गॅस ठेवायचा आहे पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि त्यापेक्षा थोडा वाढवायचा आहे म्हणजे आपला अनारसा जो आहे तो लालही होत नाही आणि काळा पण होत नाही आणि व्यवस्थित पांढरा अनारसा निघतो कमीपेक्षा थोडा जास्त ठेवायचा आहे आपला गॅस जर एकदम कमी असेल तर तेलामध्ये तुपामध्ये अनारसा पसरतो आणि थोडा कमीपेक्षा थोडा जास्त ठेवायचा आहे म्हणजे आपला अनारसा जो आहे तो व्यवस्थित तयार होतो आणि त्याला तापमान जे आहे ते व्यवस्थित तापमान लागल्यामुळे अनारसा पसरत नाही आणि व्यवस्थित अनारसा बनतो जाळीसुद्धा छान येते म्हणून आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की गॅस कमीपेक्षा थोडा मोठा ठेवायचा आहे कारण त्याला जाळ लागायला पाहिजे कढई आपली जाळी जाड कढई घेतो आपण आणि त्याला जाळ लागायला पाहिजे म्हणून कमीपेक्षा थोडा जास्त ठेवायचा बघा किती छान जाळी आलेली आहे आणि व्यवस्थित अनारसा परफेक्ट अनारसा तयार झालेला आहे नक्कीच तुम्ही जर या पद्धतीने अनारसा बनवला आणि अनारसाचा गोळा तयार केला या पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे तर तुमचा अनारसा जो आहे तो कधीच बिघडणार नाही व्यवस्थित अनारसा तयार होईल आणि पांढरा शुभ्र अनारसा तयार होईल आपल्याला लाटताना ला थोडा एक खूप पातळही लाटायचा नाही आहे आणि खूप जाडंही लाटायचं नाही आहे हाताने लाटायचं आहे आपल्याला हाताने बोटाने व्यवस्थित प्रेस करायचा आहे प्लास्टिकवर आणि काढताना पण आपला अनारसा जो तो आहे तो लोंबणार नाही आपला गोळा जर व्यवस्थित तयार झाला तर चला तर मग आपण आता पूर्ण अनारसे तळून घेतलेले आहेत आणि पांढरे शुभ्र अनारसे तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद